ह्या बातमीपत्राचे प्रायोजक असत आयकी बिझनेस सर्व्हिसेस सावंतवाडी। नमस्कार गाववाल्यांनो, कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकणसार लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे। बघूया महत्त्वाची बातमी। बारसूत राजकारणाचं आघाडो बघू गावलं, एकीकडे समर्थक दुसरीकडे विरोधक अशी परिस्थिती बघू गावली। त्याच्यातच उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आमने सामने येऊची शक्यता होती, मात्र नारायण राणे ऐनवेळी न आल्यामुळे होणार संघर्ष टळलो। उद्धव ठाकरेंनी बारसूत येतले म्हणून जाहीर केला आणि राजकारणाचं राडो बघू गावलो। ठाकरेंनी विरोध केलो तर आम्ही समर्थन करतोलो असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी कोकणात येऊन दाखवाच असा चॅलेंज दिल्याने मगे गप रवतीत ते शिवसैनिक कसले। राजन साळवी जरी रिफायनरी समर्थक असले तरी ठाकरेंवर बोलल्यार ते खवळले। त्याच्यात निलेश राणेंनी घातपात होतो असो गौप्यस्फोट केल्याने आणि वातावरण आणखीन तापला। एकीकडे ठाकरे येणार होते तर दुसरीकडे समर्थनार्थ मोर्चा निघतोलो होतो। केंद्रीय मंत्री नारायण राणे स्वतः हजर राहणार असते, त्याच्यामुळे राणे आणि ठाकरे आमने सामने येण्याची शक्यता होती। मात्र 6 मे ठाकरे इले आणि नारायण राणेंनी ठाकरेंची सभा होऊची नाय म्हणून दौरो रद्द केलो। उद्धव ठाकरे विरोधकांका भेटले, विरोधकांका प्रकल्प नको असात तर होऊचो नाय म्हणून सांगितल्याने, तर दुसरीकडे निलेश राणे नितेश राणेंच्या नेतृत्वात रिफायनरी समर्थकांनी मोर्चा काढलो, मात्र राणे ठाकरे समोरासमोर न आल्यामुळे मोठो संघर्ष टळलो। सांगितल्याप्रमाणे उद्धव ठाकरे बारसू दिले, आंदोलकांची भेट घेतल्यानी आणि शिंदे सरकारावर चांगलेच खवळले। हुकुमशाहीन रिफायनरी प्रकल्प कोकणात लादण्याचा जर प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटतोलो असो इशारा त्यांच्याने दिलो। हेलिकॉप्टरान उद्धव ठाकरेंची बारसूद एंट्री झाली। राजापूरच्या सोलगाव हैल्या रिफायनरी विरोधक ग्रामस्थांका ते भेटले। त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी ग्रामस्थांशी संवाद साधलो। बैल ट्रक पार्क, वेदांता फॉक्सकॉन सारखे प्रकल्प गुजरातात जातात आणि विनाशकारी प्रकल्प कोकणच्या डोक्यार मारूचा काम सुरू आहे, पण सरकारान हुकुमशाहीन रिफायनरी प्रकल्प कोकणात लागूचो प्रयत्न करता कामा नये, आणि जर तसा झालाच तर आम्ही तोडून मोडून टाकतोलो, आम्ही महाराष्ट्र पेटवतलो असो इशारो उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारक दिलो। सोलगाव बारसू रिफायनरी विरोधातल्या लढ्यात आम्ही तुमच्या पाठीशी असो असं आश्वासन त्यांच्याने ग्रामस्थांका दिला। तुम्ही काळजी करू नका, कोकणात लोकांचे मुद्दे पाडून आम्ही विकास करूचो नाय असा उद्धव ठाकरेंनी म्हटला। एकीकडे उद्धव ठाकरे बारसू रिफायनरीत विरोधकांका भेटा गेले तर दुसरीकडे राजापुरात रिफायनरी समर्थक एकवटले। भाजप प्रदेश सचिव निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चो राजापुरात काढण्यात दिलो। रिफायनरी समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी याच्या वेळी करण्यात दिली। जवाहरलाल चौकावरून समर्थन मोर्चाला आता प्रारंभ झालेला आहे आणि तहसीलदार कार्यालयाकडे, राजापूर तहसीलदार कार्यालयाकडे हा मोर्चा जाणार आहे। मात्र तत्पूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हा मोर्चाला पोलिसांनी अडवलेला आहे। प्रमोद जठार आणि पोलीस यांच्यात या संदर्भात बोलणी सुरू आहेत। एक घट्ट
अखेर पोलिसांनी परवानगी दिलेली आहे। जो मोर्चा आहे तो आता तहसील कार्यालयाकडे निघालेला आहे। आमदार नितेश राणे, निलेश राणे, त्याचबरोबर प्रमोद जठार, संदेश पवन, त्यासोबत राजन तेली मंडळी, भाजपची नेते मंडळी आणि जोरदार समर्थनाच्या घोषणा दिल्या जात आहेत। पाहू शकता की मोठ्या संख्येने रिफायनरी समर्थक आहेत, ते सहभागी झालेले आहेत। हा मोर्चा आता जवाहरलाल चौक येथून सुरू झालेला आहे। राजापूर तहसील कार्यालयाच्या दिशेने हे आगे कूच करत आहेत। रिफायनरी समर्थक अशा प्रकारच्या टोप्या घालून हे सर्व आंदोलक जे आहे त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले, त्याची दृश्य आपण बघू शकतो। एकूणच आपण पाहतोय की होय, मी रिफायनरी समर्थक अशा प्रकारचा बोर्ड जो आहे तो प्रत्येकाच्या हातामध्ये आहे। पोलिसांचा सगळा अरे अचानक गाव कधी इलस? अरे कालच इले। अरे पण आता काय शनिवार नाही की आपल्या गावची जत्रा नाही? तुमच्या घरात काय सोयरसुतक झालं की काय? ए ह्याच चुकता आपला। आपण काय फक्त शनिवार कोकणात यायचा? म्हणजे काय बागवे, खैचो तू मालवणचो? हा वा, आज सकाळी सकाळी मालवणी एकदम। हा मग 7 दिवस तुमच्या कोकणात राहून आलोय, मग भाषेचा गोडवा जिभेवर रेंगाळणारच ना। हो रे हो। अरे जगात भारी तुमचं कोकण आहे। अरे काय तो बीच, काय ती स्कूबा डायव्हिंग, वा वा मजा आली। अरे तुला काय सांगतोय, तू तर हे सगळं फिरलाच असशील ना? नाही ना। काय केलंय? तर केलंय मी। हा मग करायलाच पाहिजे। अरे काय तो किल्ला, काय ती पुरातन सुंदर कौलारू मंदिर, वा मजा आली। अरे परत तुला सांगतोय, अरे तू हे सगळं फिरलाच असशील ना? नाही ना। अरे म्हणजे फिरलोय मी सगळं रे। हा मग
अरे सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, वेंगुर्ला, मालवण, देवगड काय परिसर आहे, आणि त्यात तुमची खाद्य संस्कृती भारी आणि तुमची कला संस्कृती त्याहून भारी. वा मजा आली. अरे तुला सांगतोय परत, अरे हे सगळं तू फिरलाच असशील ना. हा बाबा, हा फिरलोय मी सगळं. हे एवढी वर्ष कोकणात जातोय, फिरणारच ना मी. अरे त्याचं तरी काय चुकलं रे, आपलाच चुकता. अरे एवढं स्वर्गासारखं सुंदर आपलं कोकण आणि आपणच फिरलो नाय म्हणान. चार पाच दिवस सुट्टी काढले आणि कोकण फिरू गेलंय. अरे वा, पण एक प्रॉब्लेम झालो रे. आता कसलो? बाहेर पडले फिरू तेव्हा माका कळला कोकणातल्या कोकणात फिरणं किशाक परवडणारा नाही. अरे एवढंच प्रॉब्लेम आहे ना, आत्ताच सोडवतोय. तो कसो? तू फक्त माझ्या वांगडा होय महाराजा म्हण. हा होय महाराजा. रे ह्या काय हाडलंस? आता आपण सावंतवाडीच्या आयके बिझनेस सर्व्हिस मध्ये येलो. सावंतवाडीचा मोती तलाव आहे ना, त्याच्या बाजू रेणुका हॉटेलच्या अगदी समोर आयके बिझनेस सर्व्हिस सेंटर. अरे ह्या आपल्या कोकणी माणसातच असा. गेली 40 वर्ष आयके बिझनेस सर्व्हिस कोकणात येणाऱ्या जाणाऱ्यांचा प्रवास सुखकर करतायत. अरे तो कसो? कसो म्हणजे तुका कोकण फिरूचा आहे ना, तर आयके बिझनेस सर्व्हिस मुळे तुका 2-व्हीलर भाड्यान मिळतली. पण याचा भाडा किती? अरे 12 तासासाठी 200 रुपये आणि 24 तासासाठी 300 रुपये फक्त. हा अरे म्हणजे 200 रुपयात मी खै खै फिरतलय. ए पण आता मी एकटो असे, डिसेंबर मध्ये फॅमिली असतली, त्याचा काय? अरे काही एक टेन्शन घेऊ नको, आयके बिझनेस सर्व्हिस मध्ये तुका 4-व्हीलर पण भाड्यान गावतली. आणि आता भाडा? अरे 12 तासासाठी 1,500 रुपये आणि 24 तासासाठी 2,500 रुपये. अरे बापरे भारी तसा. हा आणि एवढाच नाही तर आयके बिझनेस सर्व्हिस बस, ट्रेन आणि विमानाची तिकीट आपण बुक करून देतात. अरे संपूर्ण टूरच मॅनेज करून देतात. अरे काय सांगतस काय, मी आताच बुकिंग करते आणि कोकण फिरायला येतोय. हे घे चावी. हा यो मी चाललंय, चला कोकण फिरू. तर गावाला आम्ही सावंतवाडी केलं कित्याक? तर आपल्या कोकणी माणसाक म्हणजे ईशानला सपोर्ट करू. तुम्ही कधी कोकणात इलास आणि तुमका फिरूक 2-व्हीलर किंवा 4-व्हीलर होई असात तर अवश्य आयके बिझनेस सर्व्हिसला संपर्क करा. एवढाच नाही संपूर्ण टूर पॅकेज पण हय बुक होतली. येवा आयके बिझनेस सर्व्हिस आपलाच असा. शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातला मोठा नाव, राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू होच. मात्र ह्यावेळी शरद पवारांनी मोठो धक्को देत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतोय असा जाहीर केल्याने आणि मोठा वादळ निर्माण झाला. एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी आता भाकरी परतवची वेळ आली असं म्हटलं आणि चर्चांका उधाणीला. शरद पवारांची वक्तव्या म्हणजे काहीतरी मोठा घडताला या ठरलेलाच. बऱ्याच जणांका वाटला पुन्हा सरकार बदलता की काय, मात्र शरद पवारांनी मोठोच धक्को दिलो. लोक माझे सांगाती या त्यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी मोठो बॉम्ब फोडल्याने आता आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतोय आणि ह्याच्या पुढे खैचे निवडणुका लढवचे नाही म्हणून जाहीर केल्याने मगे काय, कार्यकर्त्यांनी मनोग सुरुवात केल्याने सरळ स्टेजार चढले आणि हातापाया पडाग लागले, रडाग लागले. मात्र पवार काय ऐकाक तयार नाही. शेवटी तर काही जणांनी आंदोलनच सुरू केल्याने बरेच जण राजीनामोय देऊन मोकळे झाले. जयंत पाटलांसारखो मुरलेलो राजकारणी भाऊक झालेलो बघूक गावलो. शरद पवार आता आपल्या या निर्णयावर ठाम राहिले तर अध्यक्ष कोण ह्याचेही चर्चा रंगले. शेवटी सगळ्या नाट्यानंतर कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर शरद पवारांनी निर्णय मागे घेतलो आणि एकच जल्लोष सुरू झालो. उद्धव ठाकरे बारसूतसून प्रेस घेऊन जाय होते, काही बायका त्यांना भेटा गेली. अगदी थोडंसंच वेळ ते त्यांच्या वांगडा बोलले आणि गाडीत बसत गेले. मात्र त्यांच्या वांगडा बोलाक गावाग नाय म्हणान एका रिफायनरी विरोधक चांगलीच खवा आली. ह्यांच्या आमदारांका पुन्हा उभे करूचो नाय म्हणान संताप व्यक्त केला. आम्हाला तुम्ही खायला निघालेत काय?
आम्ही बोललो म्हणून काय झालं पण अशी ढकलायची पद्धत असते ना हो। समर्थन करता तुम्ही सांगता आमच्यामुळे तुम्ही मोठे होता ना। आम्ही तुला आता आम्ही तुम्हाला खुर्च्या देतो ना नेऊन त्याची आठवण ठेवा जरा। बाकी काय नाही आमचं साहेबांवर नाही आम्ही आमदार खासदारांवर आमचा रोष आहे। 40 वर्ष आज आम्ही निवडून देतोय तुम्हाला आम्हाला काय दिलात तुम्ही सांगा जरा। काय रस्ते बघा आमचे जाऊन माझ्या घरचा सगळे चव्हाणवाडी रस्ता आहे हे आमदार साहेब आहे आमचे साळवी बघा जरा तिथे। आणि आम्ही बोललो की आम्ही चोर होतो आम्ही बोलायचं नाही फक्त आम्ही निवडून द्यायचं तुम्हाला। आणि आम्हाला जर रस्ते आमचे हवे असते आमची मागणी असेल आम्ही भीक मागत राहायची तुमच्याकडे 10 वेळा या 4 वेळा या म्हणून। परत आम्ही जर असं केलं आम्ही निवडून देणार नाही पहिला सांगतो आम्ही उभे करणार नाही आम्ही कोणाला। कणकवली पटवर्धन चौकातल्या उड्डाण पुलाखाली बॉक्स क्रिकेट स्टेडियमची उभारणी करण्यात आली। कणकवली दिलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यानी नितेश राणेंका बॉलिंग करत क्रिकेटचा आनंद लुटलो। अशा महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमका देतलोच। परत भेटाया पुढच्या रविवारी मालवणी बुलेटिन घेऊन। तवसर बघत रवा कोकणचा नंबर 1 महाचॅनल कोकण साथ लाईव्ह। धन्यवाद। ह्या बातमीपत्राचे प्रायोजक असत आयके बिझनेस सर्व्हिसेस सावंतवाडी।